मंडळी, या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की स्क्रॅच अँड विनचा मान कोणाला मिळणार आहे ते. आणि हा निकाल जाणून घेण्यासाठी अर्थातच सुरू करूयाच आपला पहिला परफॉर्मन्स. मंडळी, मार्च एंडचा सगळ्यात जास्त तणाव आणि ताण कोणाला आला असेल तर त्या आहेत विशाखा सुभेदार. अहो, अर्थातच येणारच ना. त्यांच्या ऑफिसमध्ये तो समीर चौघुले नावाचा डोक्याला शॉर्ट एम्प्लॉई काम जो करतो. बघूया आज तू इथे काय गोंधळ घालतोय ते. कुठे कुठे तो समीर चौघुले कुठे? अरे कुठे कुठे राहतो हा समीर चौघुले? अरे प्रसाद सई, काय करू या माणसाचं मला कळत नाहीये. ऍक्च्युली मलाच काय उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की त्याच्यासारख्या माणसाला मी ऑफिसमधून लाथ मारून हाकलून का नाही दिलं. पण काय करणार, त्याच्याबरोबर स्किट करायला तर कोणीच तयार नाही ना. त्यामुळे काय सगळी जबाबदारी आली माझ्यावर. आणि हे सगळे म्हणतात पण अति तिथे समीर चौघुले. चल अति पर्सनल खूप बोलले. आता पर्सनली जे माझं काम करायला मी इथे आलेले, मला फाईल्स हव्यात आणि हा माणूस ते फाईल्स घेऊन गेलाय. काय जळल्या सोसायटीत राहतो, 1 BHK मध्ये तर राहतो आणि मा जसा जसा काय मालात राहतो हा मालात. वर्षोन वर्ष 30 बेले 30 वाजव ना. ये चल ना दारुगड. ए दारुगड, आलो आलो. अरे तुम्ही वहिनी, येतो मी. चौघुले आलं की सांगा, हा नंतर भेटूया. एक्सक्यूज मी जरा मला जाऊ दे. तोंड सरळ कर, तोंड सरळ कर चौघुले, तोंड सरळ कर, तोंड सरळ कर, तोंड पाय पाय नीट ठेव, पाय नीट ठेव. काय चाललंय समी चौघुले? इथे काय माझ्या कपाळावर मी मूर्ख आहे असं लिहिलंय? लिहिलं होतं, जस्ट पुसलं गेलं असं. शट अप. आता काय तू माझ्या समोर मी समीर चौघुले नाहीच अशी ऍक्टिंग करणार आहेस? ऍक्च्युली हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही विशाखा मॅडम, आणि कुठल्याही फाईल्स मी घरी आणलेले नाही, त्यामुळे माझा काही संबंध नाहीये. ओके प्लीज. एक 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 मुळात ना, मुळात मी अजून फाईल बद्दल काही बोललेले पण नाही. हा, मी माझं नाव अजून सांगितलेलं नाही. मग या अनोळखी विशाखाला तू विशाखा अशी हक्क कशी काय भरलीस? ठीक आहे, आपण परत घेऊया तो सीन. काय आता सगळ्या सोसायटीच्या समोर तुडवे ना, मरसोर मारेन मी तुला. तुडव तुडव तुडवे. एक्सक्यूज मी प्लीज. हा प्लीज ही भाषा वापरू नका. तुमची इच्छा असेल मी कबूल करतो. मी समीर चौघुले. अच्छा, माझी इच्छा आहे म्हणून आई वडिलांचा काही संबंध नाही आपल्या? नाही मुद्दा तो नाहीये, मी कबूल करतो मी समीर चौघुले, पण ही तुडवेन बिडवेन भाषा नाही पाहिजे. मला सांगून ठेवतो. काय करशील? प्लीज प्लीज हॅव सम कुपर हॉस्पिटल इथे. हॅव सम कापूर बावडी एथिक्स. काका बुरा एथिक्स. कॉर्पोरेट एथिक्स म्हणतात रे, गुळगुळीत निवडून गा. काय सगळंच कसं अर्धवट रे तुझं? ज्ञान अर्धवट, रूप अर्धवट, वाढ अर्धवट, केसांची वाढ सुद्धा अर्धवट. सगळंच कसं अर्धवट? पुढे वाढून काय अचीव केलेस तू? काय चाललंय? ओळखलं नाही माझ्या घरी पहिल्यांदा दिले मॅडम. मी माझी चूक मान्य करतो, तुम्ही आलात माझ्या घरी केवढा भाग्याचा दिवस आहे. आधी शांत बघू बघू. जवळ येऊ नका, खाली मारेन मी. तुम्ही प्लीज शांत व्हा, माझं ऐकाल का? प्लीज शांत व्हा. एवढ्या मोठ्या पायांचा माणूस आज इकडे लागलाय. काय बोलला? काय बोलला? एवढ्या मोठ्या पायांचा काय बोलला? एवढ्या मोठ्या माणसाचे पाय माझ्या घराला लागले, हे किती भाग्याची गोष्ट आहे नाही का मॅडम? मेरे को बोलो, तुमको क्या चाहिए? मेरे को बोलो सिर्फ. मैं फाइल लूंगी, मला फाइल पाहिजे. अरे बोकडा, या एका पॉइंटसाठी किचन मधली फाइल हातात ठेवतोस. तुला लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? निर्लज्ज हसतोस कसला? लाज नाही वाटत तुला? मेहता आणि मेहता सरची फाईल आणि चल, तिन्ही फाईल हातात दे माझ्या. आता ताबडतोब चल पटकन. कुठल्या? माहितीच नाही का तुला? नाही, तुम्ही मला दिल्या होत्या फाईल. कधी? 15 तारखेला. नाही नाही, 15 तारखेला मी आलोच नव्हतो ऑफिसला. आर यू शुअर? नो नॉट शुअर.
आलो असेन मी कदा आलो होतो आलो होतो पण मॅडम मी तुमच्या केबिन मध्ये पाय सुद्धा टाकलेला नव्हता. आठवलं का 15 तारखेला तुम्ही तुमच्या केबिनच्या बाहेर मला ओणवं उभं केलं होतं शिक्षा म्हणून, त्यामुळे फाईल देण्याचा संबंधच येत नाही मॅम. अच्छा, मला माहित होतं तू मान्य करणारच नाही. त्यासाठी काय केलंय, मी ऑफिस मधलं सीसीटीव्ही फुटेज आणलेलं आहे, हे बघ स्वतःच्या डोळ्यांनी बघ. हे बघ, मी नको नको म्हणत असताना तू पहिली फाईल उचलली, दुसरी फाईल उचलली, तिसरी फाईल उचलली. पण तुम्ही कुठे नको नको म्हणालात, कुठे दिसते? आवाज नाही येणार पण दिसायला पाहिजे ना, असं नको नको म्हणता दिसायला पाहिजे. मला गरज नाही अशी नको नको बाळबोध ऍक्टिंग करायची. म्हणजे तोंडाने नको नको म्हटलेलं तुला कळतं. हे बघ उचललीस ना, हसू नकोस रे, नालाय का मार्च एंडिंग ना तोंडावर आलंय. तोंडावर आलंय म्हणजे इथे पुढे आले त्याला मार्च एंडिंग म्हणता तुम्ही? झाले पुलं आणि अत्रे यांनी समृद्ध केलेली विनोदाची परंपरा धुळीस मिळवून झाली. जस्ट झाली मॅम. क्लास नाही वाटत का रे तुला? एक सस्पेन्शन लेटर आहे तुला ऑफिस वरन काढून टाकण्यात आले गे. खिडकीच्या बाहेर पडलं बॅलन्स नाही करत. अरे ओके ठीक, हरकत नाही, हा घे तुझ्या गेल्या महिन्याचा चेक घे. अरे 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 और पुडलू गो. चेक का बाहर टाकला तुम्ही? लेटर कसं बाहेर टाकलंस तू? ओके चेक आणलास? येस. लेटर घेऊन ये जा. ऍक्च्युली खूप खोल आहे मॅडम. चेक आणायला गेला तेव्हा खोल नव्हतं, चेक इकडे अडकलेला होता, ते तर खूप खाली पडले मॅडम. नाही जाऊ, लेटर घेऊन 22वा मजला आहे मॅडम, लेटर घेऊन यायचं. ठीक आहे, मग हे घ्या. होपलेस माणूस, लाज नाही वाटत तुला खिशातून आणतोस वरते? दीड दमडीचा लायकीचा माणूस नाहीये तू, तू पगार घेतोस, तुला लाज नाही वाटत का रे? तुझं कसंही माहितीये का समीर चौघुले, ते रस्त्यावर खड्डा खणतात ना, तेव्हा आजूबाजूला लोक विनाकारण असे खड्डा कसे खणतायत बघत बसतात. त्याला काही आयुष्यात ध्येय नसतं, काही मोटिव्ह नसतं, बसतात आपल्या वेळार घ्या. त्या लायकीचा आहेस रे तू, त्या लायकीचा आहेस. हसू नको, निर्लज्जा हसू नकोस. फोन का बंद होता? माझा फोन? नो, माझा फोन बंद नव्हता मॅम. उगाच ना निरागसपणाची ओव्हर ऍक्टिंग करू नकोस रे, नाही तर वनिता सकट तुझ्या अंगावर बसेल मी. हकनाक मरशील नाही नाही, आणि उरलेलं त्या पूर्ण करतील. पटकन बोल, फोन का बंद होता? तुम्ही बसा, मी सांगतो. फोन का बंद होता? बसा तर खरं, नाही मला गरज नाही बसायची. फोन का बंद होता? सारखं तीच पोझिशन, एकदम बोर होतं. बस फोन का बंद केला होतास? ऍक्च्युली मॅम मी फोन बंद ठेवला होता कारण मला डिस्टर्बन्स नको होता मॅम, कुठल्याही परिस्थितीत डिस्टर्बन्स नको होता मॅम. तुमच्या 3 फाईल्स होत्या, मी मॅडम तुम्हाला सांगतो रात्रीचा दिवस करून मी त्या फाईल्स वर काम केलंय. मी म्हणजे मी खरं सांगतो, मी 24 तास जवळजवळ झोपलेलो. तुम्ही खरं सांगतो, मी फाईल आणू शकतो मॅडम, तुम्ही बसा, त्याच्या आधी काहीतरी घ्या मॅम. फर्स्ट टाइम माझ्या घरी आला मॅडम, असं करू नका मॅम. मला नकोय काही मॅडम, प्लीज लिंबू सरबत तरी घ्या मॅम. मला नकोय लिंबू सरबत, प्लीज घ्या, नाही तर मग पप्पी तरी. सॉरी, फ्लो मध्ये निघून गेलं. सॉरी, ते तुम्ही आय विल बिहेव्ह माय सेल्फ. आय नो, हे आय बी प्लीज लिंबू सरबत तरी प्लीज माझ्या. जीव शांत कर. एवढं काय नकोय, नॉर्मल नॉर्मल दे. Man, this is for you, ma'am, from my... नुसतं साखरेचं पाणी आहे, लिंबू कुठे आहे? लिंबू कुठे आहे यात? अहो ते पाणी घ्या आणि असं करणं म्हणजे लिंबू सरबत. ही काय पद्धत झाली तुझी लिंबू सरबत द्यायची? नॉनसेन्स मॅडम. चिवडा तरी गपरे, छप्पर उडायला टोलला काय बोलू नकोस. मॅडम चिवडा तरी घ्या, आलात काहीतरी माझ्या बायको ओरडेल. अरे माकड, माकडासारखे आवाज काय करतो?
हे काय? अरे हे ऍग्रीमेंटचं लेटर आहे, त्याच्यावर तू चिवडा ठेवलास। आ तुला लाज दे वाटत? अरे बापरे, धक्का बसला मेल्या। आ याच्यावर चिवड तुला लाज दे वाटत का रे? हा लाज दे वाटत? हे काय केलं? सॉरी मॅम, मी त्याचं उत्तर देऊ शकतो मॅम। आता तू संपलास। नाही नाही मॅम, ऐका माझं ऐका। ताबडतोब तीन फाईल माझ्या हातात ठेवायच्या, ताबडतोब मला निघायचं। ऍक्च्युअली फाईल, ऍक्च्युअली फाईल मॅडम, फाईल बायकोने ठेवली आहे। फाईल बायकोला बोलो। तुम्ही इथेच थांबा मॅम, बायकोला बोलो। जाऊ नका, मला फाईल द्यायची आहे तुम्हाला। आ जा जा। अगं ए, ऐकलंस का? कोण आलंय जरा बघतेस का बाहेर? अगं आपले ते ह्या आलेत, माझ्या बॉस आलेत, विशाखा सुभेदार। अगं ऑफिसमध्ये नाही का माझ्या बॉस? हा त्या आलायत। अच्छा अच्छा, अया हो का? बसा हा बसा, चहा घेणार का? चहा? नाही नाही वहिनी, लिंबू सरबत घेतलाय मी, या तुम्ही बाहेर या। हा अगं ऐक, ती फाईल कुठे गेली माझी? ती फाईल होती ती तुला दिलेली। कुठली? अगं ती फाईल नाही का? तीन फाईली होत्या हिरव्या रंगाच्या। दोन्ही हात दिसतायत रे। ती फाईल नाही का तुला दिलेली होती ती? अच्छा त्या फाईल, त्या तर मी जाळून टाकल्या। काय जाळून टाकलास तू? जाळून टाकलास तू? इकडे बघ, इकडे बघ, जाळून टाकलास तू? हा तुला कळत नाही? तुम्हीच तर त्या दिवशी म्हणालात ना की हे काम काही मला कळत नाही, चुलीत घाल फाईली। मी चुलीत घातल्या। नॉनसेन्स, नॉनसेन्स। रडू नकास, रडू नकास। आता मी काय चेहरा दाखवणार माझ्या मॅडमना? त्या चांगल्या आहेत तशा, ते काही न बोलता आत्ताच्या आत्ता घरी जातील, पण ऑफिसचं नुकसान होत नाही का तू? हा नॉनसेन्स, चालणार नाही मला अजिबात। थोबाड फोडून आलोय तिचं मी। फोडलं? हो हो। जा बायकोला बाहेर बोलव, जा बायकोला माझ्या पुण्यात बोलवा। जा मी इथे बायको कशी येईल बाहेर? थोबाड फोडून जा बायकोला बोलवा। ठीक आहे मग मी माझ्या बायकोला बोलू। बोलवा ताबडतो। अगं ए, ऐकलंस का? मॅडम ना जरा सॉरी म्हण। नाही आत्ता चत्ता सॉरी म्हण। हो सॉरी। परत म्हण, परत म्हण, परत म्हण। मारू नका, मारू नका, म्हणते म्हणते सॉरी सॉरी। यार थोडक्यासाठी बिंग फुटलं। अच्छा म्हणजे आता पडल्यामुळे तुझं बिंग फुटलं असं वाटतंय तुला? येस। म्हणजे इतका वेळ जो नवरा बायकोचा आतला बांगड्यांचा खेळ मला कळला नव्हता असं वाटतंय तुला? कळला होता तुम्हाला? थोबाड फोडेन ना असं? फाईल ताबडतोब माझ्या पुढ्यात दे। हो मॅडम हो, पण आधी मला तुम्हाला काहीतरी द्यायचं। अरे जोकरा, फाईल माझ्या हातात ठेव। बायको असती तर तिने तुमचा ओटा भरला असता की नाही? मी मोठा माणूस आहे, माझा ओटा भरतोस तू? ओटी 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 भरली असते की नाही? हक्कना कमर्शियला तू? मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायची मॅडम, माझं प्लीज ऐका मॅडम, असं करू नका। मला तुम्हाला कसली गिफ्ट द्यायची तुला? आधी मला फाईल दे। नाही नाही मॅडम, हे बघ मला आधी माझ्या हातात फाईल दे, मला शहाणपणा नको आहे। दिस इज अ गिफ्ट फ्रॉम माय साइड टू युअर साइड। मला लुंगी देतोस तू? लुंगी गिफ्ट देतोस तू मला? त्यावेळेला तुम्ही मगाशी म्हणालात ना फाईल लुंगी, तर फाईल नाही मिळेल म्हणजे लुंगी देऊन टाकू। लाज नाही वाटत का तुला? लाज नाही वाटत? नॉनसेन्स काय रे? समारा चौगुला इधर रहता है क्या? कौन है? क्या है समारा चौगुला? हाँ समारा चौगुला मैं है। अरे साहब पहचाना क्या? क्या? अरे नहीं पहचाना? नहीं। अरे उस दिन स्वीटी बार में यहाँ आप बहुत टाइट हो गए थे, मैंने आपको ऑटो पकड़ के दिया ना साहब। क्या साहब आप भी ना इतना टाइट हो गए थे ना? अरे आप वहाँ पे ना टाइट हो गए और ये फाइल वहाँ पे भूल के आए ना, वो देने के लिए यहाँ पे आया मैं। बार मध्ये या फाईल विसरलास? दुसरा एक मिनिट, मेहता आणि मेहता सरच्या फाईल तू बार मध्ये विसरला? तू लाज वाटते, लाज वाटते टुकरा।